अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय जनता पक्षाचा 44वा वर्धापन दिन संपूर्ण देशात साजरा करण्यात आलाय। जामनेर शहरात देखील महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी नामदार महाजन यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाच्या पक्षध्वजाचे ध्वजारोहण करून 44वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। 44व्या वर्धापन दिनानिमित्त भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण देशातील जनतेला लाईव प्रक्षेपणाद्वारे संबोधित केले। नामदार महाजनांनी सर्व कार्यकर्त्यांसोबत बसून मोदीजींचा हा लाईव प्रक्षेपणाचा कार्यक्रम बघितला। तसेच नामदार महाजन यांनी देखील बीजेपी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या। रेल्वेने 1000 मेट्रिक टन से अधिक फ्रेट लोडिंग का रिकॉर्ड भी इसी दौरान बनाया। एक साल में सिर्फ 8 बिलियन मेट्रिक टन का को हैंडल करने का नया रिकॉर्ड बनाया। लगातार बन रहे दिखाते हैं दूसरे देशों की उन पार्टियों के इन विंग्स और कार्यकर्ताओं से जुड़े, अपने अनुभव साझा करें और उनसे सीखे। हमारे सांसदों को भी संवाद, उनके प्रेशर बहुत रहता है, मैं जानता हूँ। ये सांसद कितने प्रकार के काम रहते हैं, लेकिन सांसद के पास जानकारियों के स्रोत भी बहुत रहते हैं। वो कार्यकर्ताओं को बहुत अच्छी तरह गाइड कर सकते हैं। कार्यकर्ताओं की क्षमता बढ़ाने में वो बहुत बड़ी भूमिका अदा कर सकते हैं। हमारे जनपद अलग अलग मोर्चों के माध्यम से समाज के अलग अलग वर्गों के लिए संघर्ष करते रहे। जहां जरूरत पड़ेगी संगठन करेंगे, जहां जरूरत पड़ेगी लोकतांत्रिक तरीकों से संघर्ष करेंगे, जहां जरूरत पड़ेगी समर्पण की मात्रा बढ़ाते जाएंगे। ये सभी मोर्चे समाज की आवाज उठाने के साथ साथ एक फ्यूचरिस्टिक विजन के साथ उनकी हर छोटी मोटी तकलीफों से मुक्ति के कई बड़े फैसले, किसानों की सेवा की। अब किसानों के एफपीओ बन रहे हैं, कोऑपरेटिव बन रहे हैं, इन्हें मजबूत करने का काम भी भाजपा कार्यकर्ता का ही है। इसी तरह हमने हमेशा यही करना है, भारत के संविधान की सीमाओं में ही रहना है। हमें भारत के समाधान भारत माता की। नेतृत्व माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभ हस्ते आपल्या भारतीय जनता पार्टीच्या ध्वजाचं ध्वजारोहण होईल। प्रत्येकानं ध्वजाचं पूजन करायचं आहे आणि पूजन केल्यानंतर आपापल्या मोटरसायकली आपण सावरकरांचा रथ तयार केलेला आहे, आपण चौकातनं हा रथ बाबाजीराव गोमंगल करायला जाणार आहे। तिथे भाऊ आपल्याला सगळ्यांना संबोधित करतील आणि त्यापूर्वी उपस्थित सर्व मान्यवर सर्व सर्व पदाधिकारी सर्व प्रमुख कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। 43 वर्ष आपल्याला पूर्ण झालेत आणि 44व्या वर्षामध्ये आपण आता पदार्पण केलेलं आहे। आपण आत्ता नुकताच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित केलं, त्यांचं मनोगत मान्य नड्डाजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकलं। म्हणून आपला हेतू केवळ फक्त राजकारण करणं किंवा खुर्च्या ताब्यात घेणं हा नाही, तर समाजातला जो तळागाळातला माणूस आहे, जो शेवटचा माणूस आहे, तो आपल्याबरोबर कसा येईल, जो झोपडीमध्ये राहतो आहे, ज्याच्या घरावर साधे पत्र नाहीत, स्लॅब नाहीत, त्याच्या घराला भिंती नाहीत,
अशा माणसाला घर कसं मिळेल, त्याच्या घरी दिवा कसा लागेल, अंधार कसा दूर होईल, त्याच्या घरी पाणी कसं त्याला मिळेल प्यायला, त्याला गॅस कसा मिळेल, त्याला शौचालय कसं असेल, या सगळ्या गोष्टी इत्यंभूत गोष्टीचा विचार करणारं सरकार आणि पंतप्रधान हे आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या विचारावर आपल्याला जायचं आहे, पुढे जायचं आहे, देश पुढे न्यायचा आहे. आज देशाचं जर आपण विचार केला तर या 8-9 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपली सूत्रं हाती घेतली देशाची, आणि त्यानंतर किती घोडदौड आपली चाललेली आहे हे आपल्याला सांगण्याची गरज आहे. कारण आपण सगळे प्रमुख कार्यकर्ते आहोत. आज जगामध्ये आपला देश हा जवळपास पहिल्या नंबरवर याच्या मार्गावर आहे. कोरोनासारख्या संकटाला आपण सामोरं गेलो आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपली अर्थव्यवस्था कुठे आपण कोलमडू दिली नाही. अनेक देश आज आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहेत, परंतु आपला एक देश असा आहे की आपण सगळ्या या अडचणीवर मात करून, संकटावर मात करून आपण पुढे जातो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की असा एक कर्तृत्ववान नेता आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे की ज्याच्या नेतृत्वाखाली आपण सगळा देश आज काबीज झालेला आहे. नुसता देशच नाही तर जगाच्या पाठीवर आपण आता सुपर पॉवर होण्याच्या मार्गावर आपण त्या ठिकाणी जातो आहे. अनेक योजना आपण बघतोच. आत्ताच बजेट झालं केंद्राचं, त्यामध्ये आपण बघितलं शेतकऱ्यांसाठी काय काय योजना आहेत. राज्य सरकारचं बजेट झालं, मी परवा या ठिकाणी बजेट ठेवलं देवेंद्रजींनी, एकनाथजी शिंदे यांनी, त्या ठिकाणी आपण बघितलं की किती लोकोपयोगी योजना आपण या ठिकाणी आणलेल्या आहेत. आणि या योजना लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. मोदीजींनी आता ते सांगितलं की आम्ही योजना भरपूर केलेल्या आहेत, पण लोकांपर्यंत जाऊन पोहोचल्या तरच त्याचा विकास होईल, तरच त्यांची काहीतरी भरभराट होईल, पुढे त्याचा आर्थिक स्तर वाढेल. आणि म्हणून योजना भरपूर आहेत, आमची सगळ्यांसाठी आहेत. म्हणजे गरोदर मातांपासून, महिलांपासून, जन्मलेल्या मुली मुलांपासून सगळ्यांसाठी, म्हणजे मजुरांसाठी आहे, कामगारांसाठी आहे, तरुणांसाठी आहे, महिलांसाठी आहे, योजना सगळ्यांसाठी आहे. पण या योजना लोकांपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम फक्त कार्यकर्त्यांचं आहे. ते जरी आपण केलं तरी मला असं वाटतं की खूप खूप मोठं काम, मोठं योगदान आपलं त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून आपल्या भागातला जो वंचित भाग आहे, जो वंचित घटक आहे, जो आर्थिकदृष्ट्या नडलेला आहे, त्याला काहीच माहीत नाही, तो अशिक्षित आहे, तर त्याला या योजनांचा लाभ कसा मिळेल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आपण त्यासाठी एक सुसज्ज कार्यालय पुन्हा या ठिकाणी तर सुरू करतो आहोत. सगळं बिलकुल सगळे डिपार्टमेंट त्या ठिकाणी राहतील. मग पगाराच्या गोष्टी असतील, कुणाला विहिरीचा असेल, कुणाला घरकुलांचा विषय असेल, कुणाला शौचालयाचा विषय असेल, इलेक्ट्रिक कनेक्शनचा विषय असेल, सगळ्या विषय त्या ठिकाणी आपण आपल्या कार्यातून मांडलेत. त्याचे फॉर्म आपल्याला भरून मिळतील, कागदपत्र भरून मिळतील, परंतु आपण पुढाकार घेतला पाहिजे. आपण सगळ्या गावाचे मोर्चे आहोत, पुढारी आहोत. आपल्याकडून लोकांना अपेक्षा आहे की बा यांच्यामार्फत काहीतरी काम होईल, हे काहीतरी करतील. पण मला वाटतं फक्त या लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या मध्यस्थी म्हणून आपण इथपर्यंत यायचं आहे. आणि या गोष्टीचा लाभ जर लोकांना मिळाला तर मला वाटतं हा शेवटचा उपेक्षित घटक आहे, हा याचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी मदत होणार आहे. आणि तो जर उंचावला तर मला वाटतं आपलं स्वतः आपली जी राजकीय आपली त्या ठिकाणची स्थिती आहे ती उंचावणार आहे. पक्षाविषयी लोकांना प्रेम केव्हा होईल की ज्यावेळेला आपला प्रमुख कार्यकर्ता त्याच्या दाराशी जाऊन त्याला कुठल्या तरी गोष्टीचा लाभ देईल. दवाखान्यासाठी, आरोग्यासाठी तर एवढ्या योजना निघालेल्या, त्याला आपण 1.5 लाख रुपये, आता 5 लाख रुपये केले. महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये तर आपण 5 लाख रुपये केलेले आहेत. आता कोणाला काही गरजच नाही दवाखान्यामध्ये खर्च करण्याची. आणि म्हणून मला वाटतं पण हे गरीब माणसाला सांगेल कोण, त्याच्यापर्यंत जाईल कसं, तर त्यासाठी मला असं वाटतं की आपण ही मध्यस्थी केली पाहिजे, आपण त्याचे गाईड बनलो पाहिजेत. ते जोपर्यंत धरतील तोपर्यंत त्या माणसाला लाभ मिळणार नाही. आणि मग त्याला लुटारे चालू असतात, मेडिकलमध्ये खूप लुटलं जातं, दवाखान्यामध्ये खूप पैसे घेतले जातात. पण मी तुला फुकट काम करून देतो, मी तुला मोफत काम करून देतो, त्याला इथपर्यंत घेऊन यायचं किंवा त्याला इथपर्यंत पाठवायचं. जळगावला गेलं तर आपले प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी 5-5, 7-10 कार्यकर्ते आपले त्या ठिकाणी आहेत. त्याला फोन केला की 1 मिनिटामध्ये ते त्या दवाखान्यामध्ये पोहोचतायत, सगळ्या शासकीय योजनांचा लाभ त्याला देत आहेत. एवढं जरी आपण काम केलं तर मला वाटतं आपण खूप मोठं काम पक्षासाठी केलं असं होईल. आणि म्हणून मला वाटतं की जो अडचणीत सापडलेला माणूस आहे, जो गरीब माणूस आहे, जो शोषित माणूस आहे, त्याला आपण त्याच्या संकट काळामध्ये धावून गेलं पाहिजे, त्याला या सगळ्या योजनांचा लाभ आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे. मला वाटतं अशा पद्धतीने आपण जर काम केलं तर कुठलंही गाव असं राहणार नाही की त्या ठिकाणी लोक आपलं ऐकणार नाही. आपलं राजकारण म्हणून बोलायचं झालं तर शेवटी आपल्याला समाजकारणामधूनच राजकारण करतं, पण समाजकारण हे महत्त्वाचं आहे, हे मोदींनी सांगितलं. आपण जर समाजकारण केलं, लोकांची सेवा केली, त्यांच्या मध्ये जाऊन गेलो, तर आपोआप आपण राजकारणामध्ये पुढे जाऊ. त्यासाठी कळतं की दुसऱ्या गोष्टीची गरज राहणारच नाही. आणि म्हणून मी पुन्हा आपल्याला या ठिकाणी विनंती करेल की अनेक योजना या ठिकाणी राज्यभरामध्ये, देशभरामध्ये केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या माध्यमातून आहेत. त्याचा पुरेपूर लाभ आपण लोकांना
त्या ठिकाणी द्यावा एवढी विनंती मी आपल्याला करतो। आज आपण ध्वजारोहण करू, आज आपला या ठिकाणी 44वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत, त्यानिमित्ताने स्थापना दिवस, वाढदिवस म्हणजे स्थापना दिवसच येतो आपला, आणि त्यानिमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आपली पार्टी जगातली सर्वात एक नंबरची पार्टी आहे, एक नंबरची, त्यामध्ये एवढी मोठी संख्या कुठल्याच पक्षाची नाही, कोणत्याच पक्षाची नाही, आणि म्हणून आपलं एक नेतृत्व, खंबीर नेतृत्व, नड्डाजींच्या माध्यमातून असेल, मोदींच्या माध्यमातून असेल, अमितभाईंच्या माध्यमातून असेल, राज्यामध्ये देवेंद्रजी या ठिकाणी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, आणि अतिशय जोरदार वाटचाल आपली या ठिकाणी चाललेली आहे, त्यानिमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका, आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।